लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप होण्याआधीच महायुतीत अंतर्गत वाद बघायला मिळतोय. याला कारण ठरतंय रत्नागिरी लोकसभेची जागा. शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. सगळ्या पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचंय का असा सवालच कदमांनी मित्रपक्षाला विचारला, त्यामुळे नवाच वाद निर्माण झाला. जागा वाटपावरून महायुतीत महाभारत, भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचंय. रत्नागिरीवरून रामदास कदमांचा उद्रेक. लोकसभा जागा वाटपा आधीच दावे प्रतिदावे. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातला निष्कर्ष निघेल. मग आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा इथे वाटून खाऊ आणि माझ्या हात नको लावू, असं होता नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही. शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा हा उद्रेक. खरं तर महायुतीचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही, पण त्याआधीच काही जागांवरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपच्या राणे समर्थकांकडून तशी तयारीही सुरू झाल्याची चर्चा आहे. पण त्या नुसत्या चर्चेनंच शिंदेच्या शिवसेनेचे संवेदनशील नेते रामदास कदमांनी भाजपला खडे बोल सुनावलेत. रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे, ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे. ये तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातला निष्कर्ष निघेल. मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा इथे वाटून खाऊ आणि माझ्या हात नको लावू, असं होता नाही. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही. रामदास कदमांच्या या उघड टीकेनं विरोधकांना टीकेची आयती समजीच मिळाल्याचं दिसतंय. या तिन्हींमधला संघर्ष आता तर दिसतोच आहे, तो थोडा सुरुवातही, अजून तर खरा पिक्चर पुढं आहे. म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे. आता खरा सिनेमा तर आपल्याला जसजशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे. मला माहित नाही महायुती, त्यावरती रामदास कदम असे म्हणाले. मला माहित नाही कोण रामदास कदम, त्यांचं ते बघतील ना. आम्ही आमच्याविषयी बोलू. भाजपनंही रामदास कदमांच्या या टीकेवर जोरदार पलटवार केला. रामदास कदमांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील म्हणत भाजप प्रदेशाध्यक्षांनी रामदास कदमांकडे दुर्लक्ष केलं. तर अशा आरोपांना काय उत्तर द्यायचं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनीही जास्त बोलणं टाळलं. रामदास कदमजी जे काही बोलले आहेत त्यावर एकनाथ शिंदेजी त्याबद्दलचा निर्णय घेतील. अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार. विरोधकांची टीका आणि मित्रपक्षांच्या तिखट प्रतिक्रियांनंतर शिंदेच्या शिवसेनेलाही रामदास कदमांच्या उद्रेकावर समन्वयाची भूमिका घ्यावी लागली. तिघांमध्ये एवढं एकमत आहे की आपण बघितलं की सेना आणि भाजपमध्ये पालघरच्या सीटवरून खूप ताणाताणी झालेली होती. शेवटी भाजपने पालघरची सीटसुद्धा सोडली आणि आपला कॅन्डिडेटसुद्धा दिला. बरोबर आहे ना, मैत्रीमध्ये हे सगळं चालतं. इथे नारायण लढणार की दुसरे कोणी, हे बघा जो काय निर्णय होईल सर्वांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेब तर ज्येष्ठ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. एकंदरीतच रामदास कदमांच्या भाजपवरच्या विखारी टीकेनं जागा वाटपावरून महायुतीत महाभारत सुरू झाल्याचं दिसून येतं. आता रत्नागिरीचा हा तिढा महायुतीचे नेते कसा सोडवतात, की महायुतीतील अंतर्गत वाद असाच उफाळून येत राहतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.